समर्थनगर विनंतीस बस थांब्याचे उद्घाटन, शेकडो नागरिकांचा प्रवास होणार सुलभ. मानेगाव तालुका बार्शी हद्दवाड भागातील लोकांची अनेक वर्षापासूनची विनंती बस थांबण्याची मागणी होती, त्यास राज्यमार्ग परिवहन मंडळाच्या सोलापूर विभागीय कार्यालयाने नुकतीच मंजुरी दिली, त्यामुळे शेकडो लोकांची प्रवासाची गैरसोय दूर झाली. बार्शी वैराग रोडवर वैरागपासून 2 किलोमीटर अंतरावर स्वामी समर्थ सोसायटी येथे समर्थ नगर विनंती बस थांब्याचे उद्घाटन बार्शी पंचायत समिती सभापती सौ कविता वाघमारे, वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धनंजय ढोणे, वैराग बसस्थानक प्रमुख अतुल नानजकर, पत्रकार आनंद दुरे या मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी प्राध्यापक बलभीम लोखंडे, सुधाकर पेटकर उपस्थित होते. या बसस्टॉपचा फायदा स्वामी समर्थ सोसायटी, टाटे प्लॉट, जिजामाता नगर, सह्याद्री नगर, छत्रपती कॉलनी, माळी वस्ती आदी भागातील नागरिकांना होणार आहे. जनता न्यूज साठी काशीनाथ क्षीरसागर, वैराग. वैराग बसस्थानक समर्थनगर येथे विनंती थांबा दिलेला असून प्रवाशाच्या मागणीनुसार सदर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. तरी सर्व बार्शी ते सोलापूर मार्गावर सोलापूर बार्शी जाणाऱ्या सर्व ऑर्डिनरी गाड्या म्हणजे सर्व स्टॉप घेणाऱ्या सर्व गाड्या येथे प्रवासी चढउतार करतील. सदर स्टॉप हा महामंडळाकडून मंजूर करण्यात आलेला आहे. सदर स्टॉपचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. दोन्ही मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी 100 मीटर अगोदर चालक वाहकास सूचना देऊन सदर मार्गावर स्टॉप करण्यास विनंती करण्यात यावी, जेणेकरून चालक वाहकास सदर स्टॉपबद्दल माहिती मिळेल व प्रवासी व चालक वाहकांच्यामध्ये तक्रार होणार नाही. सदर प्रवाशांनी सर्व चालक वाहकाने सदर ठिकाणी प्रवासी चढउतार करून प्रवाशात सहकार्य करावे, जेणेकरून महामंडळ उत्पन्न वाढेल याची दक्षता घ्यावी. नगर मानेगाव गेली 7 ते 8 वर्षापासून आम्ही या ठिकाणी राहत असून या ठिकाणी सह्याद्री नगर, छत्रपती नगर, समर्थ नगर, माळी वस्ती येथे 1000 लोकवस्ती असून गेल्या 7 ते 8 वर्षापासून वैराग बसस्थानकापासून 1 ते 1.5 किलोमीटर असणार ही वस्ती आणि इथे राहणाऱ्या लोकांची बऱ्याच दिवसापासून गैरसोय होती आणि आपल्या या एसटी बसस्थानकाने आम्हाला बसथांबा मंजूर केल्याबद्दल आणि आमच्या सर्वांची गैरसोय दूर केल्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो.